गुड मॉर्निंग एवरी वन एंड वेरी वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ अवर मैथमेटिक्स. वी आर ऑन 6.5 एंड वी हैव रिटन क्वेश्चन नंबर 7 यस्टरडे. सो लेट्स टेक. 8 मेन एंड 6 वुमेन सिट अराउंड अ टेबल. हाउ मेनी ऑफ सिटिंग अरेंजमेंट विल हैव नो टू वुमेन टुगेदर. आता सर्च किया नो टू वुमेन टुगेदर ज्यादा इसमें हम तो इसका होल कितना प्रत्येक मेन का अल्टरनेट बसवा लगे. येस समजतंय. चला मग आज आपण काय करूयात, मेनला प्लॉट करून घेऊयात. मेनला ओके सपोज किती मेन आहेत, 8 मेन अँड 6 वुमेन. ओके आता तुम्ही काय करतो, आधी हा सर्कल आहे इथे काय करतो, 8 मेन. सो एम 2 3 चार पांच छ सात आठ, आठ मेन मी काय केले, अरेंज केले इन अ सर्क्युलर फॉर्म. मला सांगा आठ मेन जर मला सर्क्युलर फॉर्म मध्ये काय करायचे, अरेंज करायचे असतील तर त्यांना किती वेज मध्ये अरेंज करू शकतो, 7 फॅक्टोरियल है ना सर, 8 जणांना 7 फॅक्टोरियल. आता मला काय करायचं, वुमन वुमेन साठी मला किती जागा इथे जागा पाहिजे. एक तर ती 1 2 3 4 5 6 7 8 तर वुमेन साठी वाढणं 8 पैकी किती पाहिजे मला, किती वुमेन माझ्याकडे 6. सो 8 पैकी कोणत्याही 6 घेऊन बसू शकतात त्या. इजंट इट व्हेरी इझी. बस राईट डन. समजले सर्वांना, इजी क्वेश्चन होता. हाउ मेनी ऑफ यू ट्राइड एट होम. नो वन. चलो राइट डाउन, गिवन दैट देर आर 8 मेन, गिवन दैट देर आर 8 मेन एंड 6 वुमेन. Condition that no two women together. Condition that no two women together. Next line. Therefore, 8 men. 8 men can be seated around a table. In 8 minus 1 factorial ways. That is 7 factorial. That is 7 factorial. Next line lona, and to sit alternatively six women have 8 places which can be arranged in 8p6 ways. Which can be arranged in 8p6 ways. Therefore, next line. Therefore, total number of arrangements.
7 factorial into 8 factorial upon 2 factorial. असो दे टोल दे चलेंगे अन कैलकुलेशन मोड जाते हैं जरा क्वेश्चन नंबर 6 बाकी अपना राइट डाउन क्वेश्चन नंबर 6 5 men, 2 women, and a child. Find number of arrangements where child is seated. Child is seated. Number one, between two men, a woman, and number two, between two men. Okay, so lakshya diya. Easy. Write down, given that, there are 5 men, 2 women and 1 child. Sit around a table. Okay. To sit around a table. Number 1, Leah. Child is seated. Between 2 women. Between 2 women. नेक्स्ट लाइन ओके आधी समजून घ्या काय आहे असं एक सर्क्युलर टेबल आहे ते काय म्हणतात 2, 3, 4, 5 वुमेन आणि ओके सो अशी अरेंजमेंट आहे की जो चाइल्ड आहे चाइल्ड तो नेहमी ह्या दोघींच्या मध्येच पाहिजे आणि वुमेन तर आपल्याकडे किती दोनच आहेत करेक्ट तुम्ही काय करतो बघा
ह्यांना एकच युनिट काय करतो, अज्यूम करतो. ओके, हे जे मे चाइल्ड आहे, चाइल्ड आणि टू वुमेन ह्यांना मी एकच युनिट अज्यूम करतो. आणि ह्या यु एक युनिटमध्ये मी काय सांगतो बाळांना, पहा मला सर्क्युलरमध्ये किती लोक अरेंज करायचे, पहा हा हे हा एक युनिट दोन तीन चार पाच छे, ओके सहा जण मला सर्क्युलर मध्ये अरेंज करायचे, दॅट कॅन बी डन इन अ फाईव्ह फॅक्टोरियल वेज. बोलो अच्छो, करेक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्डची जागा ह्या ग्रुपमध्ये, चाइल्डची जागा कशी फिक्स आहे, करेक्ट आहे ना, म्हणजे चाइल्ड कॅन बी अरेंज इन अ वन पी वन वे, त्याला इज्जत नाही दिली तरी चालेल. आणि ज्या वुमन आहेत दे कॅन इंटरचेंज देअर सीट्स, गेटिंग दिस, वुमन कॅन इंटरचेंज देअर सीट्स, देअर फोर दॅट कॅन बी टू पी टू वेज, दॅट्स इट. सर्वांना समजले? बच्चो ग्रेट, चलो राइट डाउन. कंसिडर टू वुमेन एंड ए चाइल्ड एज अ वन यूनिट. तुम्हाला ही अरेंजमेंट माहिती का, आपण ते एक एक्झाम्पल पाहिलं होतं होस्टवाला, पार्टीचा होस्टवाला, नाही का, होस्ट इज सिटेड. म्हणजे हा क्वेश्चन आणि तो क्वेश्चन सेमच आहे, फक्त इथं लँग्वेज वेगळी पहा दोघांची. पण इथं काय म्हणतात, चाइल्ड इज सिटेड बिटवीन टू वुमेन, आणि तिथं काय म्हणतात की टू गेस्ट सिटेड अराउंड, टू गेस्ट सिटेड आयदर ऑफ द साइड, म्हणजे काय होस्ट मिडल साइडला झालं ना. आठवतो तो क्वेश्चन तुम्हाला, आपण क्वेश्चन नंबर टू ओनली, फक्त याची लँग्वेज वेगळी झाली, फक्त या दोघांची ट्रीटमेंट सेमच आहे. राईट डाऊन, कन्सिडर टू मेन अँड अ चाइल्ड ऍज अ वन युनिट, देअरफोर वी हॅव टू अरेंज, देअरफोर वी हॅव टू अरेंज. ओके, मग सांगा टोटल किती बांधू, आठ, आठामधनं तीन गेले आणि एक जण ऍड झाला, पाच नाही सहा, देअरफोर वी हॅव टू अरेंज सिक्स युनिट्स, सिक्स युनिट्स ऍट राऊंड टेबल. At a round table, which can be done in n minus 1 factorial, that is 6 minus 1 factorial, that is 5 factorial ways. N minus 1 factorial is equal to 6 minus 1 factorial is equal to 5 factorial ways. Next line, a child is seated between two women. Therefore, his position is fixed. Which can be arranged in 1p1 ways. Next line. Two women can interchange their seats. Among themselves. In 2p2 ways, two women can interchange their seats among themselves
in two P2 ways. Therefore, total arrangements कितना आएगा बच्चों, 5 फैक्टोरियल इंटू 1P1 इंटू 2P2 इज इक्वल टू 120 इंटू 2 फैक्टोरियल विच इज 2, तो 240 आ जाएगा ये। इज 240 करेक्ट, 5 फैक्टोरियल इज 120 करेक्ट ना। क्वेश्चन नंबर टू पहा, क्वेश्चन नंबर टू है ना खूप भारी आहे, आता याला खूप मल्टिपल वे मध्ये तुम्ही आंसर करू शकता। मी तुम्हाला त्यातला सगळ्यात सिंपल पार्ट सांगतो, क्वेश्चन बघा काय म्हणतात। क्वेश्चन नंबर टू आयएमपी करताना याला बिटवीन टू मेन, काय ह्यालाच आयएमपी करावं लागते, वरचा भंगार आहे। बिटवीन टू मेन म्हणतात, जो चाइल्ड आहे तो मेनच्या मध्ये बसलाय, म्हणजे सांगा दॅट चाइल्ड कॅन इथे पण बसू शकतो, इथे पण येऊ शकतो, इथे पण येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो किंवा हा बस एवढ्या चार ठिकाणी येऊ शकतो की नाही, बोला बाळांनो। बोलो बच्चो, जो माझा चाइल्ड आहे तो फक्त एवढ्याच ठिकाणी होऊ शकतो, बा इथलची जागा इथली जागा त्याची वाया गेली, त्या जिथं उभं म्हणाली ती जागा त्याची वाया गेली। गेटिंग दिस? आता बा लक्षात घ्या, सगळ्यात सिम्पल वे सांगतो तुम्हाला, मी काय करतो सपोज ह्या पोझिशनला इथं म्हणलं चाइल्ड बसला, ओके सगळ्यात सिम्पल वे, मग सांगा मला किती लोकांना अरेंज करायचंय, 1 2 3 4 5 6, विच कॅन बी डन इन अ 5 फॅक्टोरियल वेज, करेक्ट करेक्ट आहे बच्चो, हे तर माझं सिम्पल झालं। आता मला सांगा एकदम सिम्पल वे मध्ये, मला सांगा हे जे दोन मेन आहेत, ओके ह्या दोन मेनला निवडण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत, 5, म्हणजे काय 5 पैकी 2, दॅट्स इट, खतम। सर हे एकमेकांमध्ये इंटरचेंज होतील ना भाई, 5P2 मध्ये कव्हर झालं ते, इथं मला काय होतं माझ्याकडे दोनच जण होते। चला मग ह्याला पण म्हणतो मी कॅन बी अरेंज अमंग देमसेल्फ, म्हणण्यापेक्षा मी म्हणतो दोन वुमन आहेत ना तर 2P2 वेज मध्ये जातात, दोन वुमन आणि दोनच जागा। तसंच मी ह्या ठिकाणी म्हणतो इथं दोन मेन मी कसे निवडणार, 5 पैकी 2, अंडरस्टूड क्या एव्हरी वन, 5P2 कसं आलं एवढं कळलं का, ह्याला खूप लेंदी मेथड्स आहेत काही काही, म्हणजे उत्तर तर हेच येतं, पण काही जण काय करतात की आधी मग मेनला अरेंज करतात, मग चाइल्डला अरेंज करतात, मग चाइल्डला म्हणतात की बाबा की चाइल्डला अरेंज करण्यासाठी 5 जागा आहेत 4 जागा आहेत, आणि मग मेन त्याच्या आजूबाजूला अरेंज करायला 4 जागा आहेत किंवा 5 जागा आहेत, 4 5 20, आणि मग हेच आणतात ते शेवटी एंडला। सो इज लेंदी मेथडनी बट एकदम सिम्पल वे मध्ये बा, इथं वाटलंस इथं पण त्याचा रेफरन्स घेऊ आपण। क्वेश्चन नंबर 1 मध्ये मी काय म्हणतो पा, 2P2 दोन वुमन आहेत, दोन वुमनला अरेंज करण्यासाठी 2P2 वेज, खतम, ओके म्हणजे दोघांपैकी दोन वुमन। आणि इथं पा, इथं मला चाइल्डला मी एक ग्रुप म्हणलं, आता हे दोन लोक हे दोन मेन निवडायचे कसे, मी कसे निवडणार, तर 5 पैकी 2, खतम। सो 5 फॅक्टोरियल इंटू 5P2 डन, सो राईट डाऊन, कन्सिडर चाइल्ड अँड टू मेन, कन्सिडर चाइल्ड अँड एनी टू मेन असं म्हणा, कन्सिडर चाइल्ड अँड एनी टू मेन एज वन युनिट,
therefore we have to arrange एक दो तीन चार पांच छ सिक्स यूनिट्स इंटू ब्रैकेट बना एक दो तीन चार पांच छ सात आठ एट माइनस थ्री प्लस वन यूनिट्स एट माइनस थ्री प्लस वन ओके इन सर्कुलर फॉर्म विच कैन बी डन इन फाइव फैक्टोरियल वेज ओके नेक्स्ट लाइन इन ग्रुप ऑफ Child and two men. Child can be seated in one P one way, and two men can be arranged from five men in 5P2 ways. Therefore, total arrangements is equal to 5 factorial into 5 factorial upon 3 factorial. काय सॉल्व नको करू त्याला तर येत असेल उत्तर तर काढा मग 120 into 5 into 4 120 into 20 240 आय होप इट इज डन सगळं मी सांगितलंय कारण की ना चलो सो सहा सात आता आपण सिक्वेन्शियली सगळं झालंय आपलं है ना क्वेश्चन नंबर एट फाइंड नंबर ऑफ सेटिंग अरेंजमेंट्स For three men and three women to sit around table so that exactly six women are together. Exactly two women are together. दोन जण त्यांना काय करत एकत्र बसवायचं आहे ओके तर लक्षात घ्या त्यांचं काय म्हणणं आहे सो दिस इज सर्क्युलर अरेंजमेंट
इथं मला कोणाला घ्यायचंय? किती मेन आहेत माझ्याकडे? अरे मेन पण तीन आहेत. अरे भाई, सो मेन मेन आणि मेन. ओके, त्यांचं काय म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही बसवताल ना त्यावेळेस दोनच एक्झॅक्टली दोनच वुमन बरोबर आल्या पाहिजेत. म्हणजेच काय, सपोज इथं वुमन आली तर इथं पण वुमन येईल, पण आता पुढची वुमन अरे किती असेल? आर यू गेटिंग दिस? पुढची वुमन कुठं असणार आहे? इथं असणार आहे. एक्झॅक्टली टू वुमेन आर टुगेदर. ओके, तुम्हाला सांगा ह्या दोन वुमनला सपोज जर मी काय आणलं, एक युनिट सपोज जर अजून केला एक युनिट, तर सर्क्युलर अरेंजमेंट मला किती अरेंज करायला लागतील? पहा, एक दोन तीन चार पाच, पाचमधनं एक गेला उरले किती? फोर फॅक्टोरियल वेज. एकदम सिंपल. 2400. नो बेटा, इतना लंबा नहीं जाएगा. सिक्स फैक्टोरियल भी लिया पूरा, अगर छह के छह लोगों को अपन ने सर्कुलर में भी अरेंज किया तो भी उतना नहीं आएगा, वो फाइव फैक्टोरियल आएगा, 120 आएगा सिर्फ वो. मला काय पाहिजे लक्षात घ्या, मेन आणि वुमेन यांना काय करायचे, सर्क्युलरली अरेंज करायचे. तर मी काय करतो, ज्या एक्झॅक्टली टू आहेत ना, मग दोघांना काय करतो, एक युनिट अजून करतो ना ह्या दोघींना पण. बोलवत करू शकतो की नाही? आता लक्षात घ्या, मी ह्या दोन सेटला, ह्या दोन सेटला, ह्या दोघींना मी काय करू शकतो, इथे इथे पण प्लॉट करू शकतो, इथेही करू शकतो किंवा इथेही करू शकतो. कारण की ही इथं जर प्लॉट केली तर ह्या वुमनला मी कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करणार ना सर्क्युलरली. तर माझ्याकडे ह्या ह्यांना अरेंज करण्यासाठी किती ऑप्शन बोलतो, तीन ऑप्शन्स आहेत. किती ऑप्शन्स आहेत? तीन ऑप्शन्स. ओके, चला आता आपण सर्क्युलरली काय करू, अरेंज करू. पाहिजे काय, किती जण आहेत बोलतो, एक दोन तीन चार पाच. सो राईट डाऊन, कन्सिडर ग्रुप ऑफ टू वुमेन, कन्सिडर ग्रुप ऑफ टू वुमेन. As one unit. Therefore, we have to arrange. Six minus two plus one. Units. In a circular form. Which can be done in. Which can be done in four factorial ways. Okay, लक्षात घ्या, मी ह्या ह्या ज्या दोन वुमेन आहेत ह्यांना मी कसं चूज करू? तीन पैकी दोन बच्चो आयुडिंग दिस, ह्या तीन दोन वुमेन मला चूज करायच्या. तुम्हाला ऑप्शन किती बांधू माझ्याकडे, तीनापैकी कोणते पण दोन. सो राईट डाऊन, टू वुमेन आउट ऑफ थ्री कॅन बी सिलेक्टेड किंवा ऑर अरेंज इन अ थ्री पी टू वेज. Next, these two women can be arranged among themselves in a two factorial ways. Excellent. These two women can be arranged among themselves in a two factorial ways. Write down, therefore, total number of arrangements is equal to.
4 factorial into 3 factorial upon 1 factorial into 2. So 4 divided by 24. नो, ये 2 फैक्टोरियल नहीं आएगा यहाँ पे, सॉरी ये कैंसिल कर दो. ओके ओके, 3p2 किया ना मैंने. सो ये 2, ये नहीं आएगा. ओहो सॉरी, मतलब अभी मैंने आपको वही बोला और मैंने 2 फैक्टोरियल मैंने खुद लिया यहाँ पे, सो दैट इज रॉन्ग. लक्षात घ्या, मी जेव्हा 3 2 घेतोय तेव्हाच ते ऑलरेडी आलं त्याच्यामध्ये, कॅन बी अरेंज अमंग देमसेल्व्स. So two factorial, they can be arranged among themselves in a two factorial way. Tala rough karun taka, kodun taka tala. 2p2 way madhe te pan yun gele na. Bachcho, I understood this. Bachcho, have you understood why we are scratching that? Duplication ho raha hai. So 4 factorial into 3 into 2. Ye nahi aayega yahan pe. पाकेजी होत सिंपल वे मध्ये वाढणं आन्सर, जास्त डीप मध्ये जायचं गरज नाही. चलो आ जाओ लास्ट क्वेश्चन. फिफ्टीन% सीट अराउंड अ टेबल, फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट that have 2 specified person not sitting together, that 2 specified persons not sitting together. Simple hai, mi kay karto, adi total arrangements kadto. 15 madna ek gela, kiti vela anno 14 factorial yun den maji total arrangements, atat mi kay karto anno sitting together karto, sitting side by side hai na, mi adi not vichar den mala, to mi ka andaz hai sitting साइड बाय साइड काढतो आणि त्यातनं काय करतो टोटल मधनं त्याला लेस करून टाकतो. मला काय म्हणजे नॉट सेटिंग बाय साइड बाय साइड म्हणून जाईल की नाही, करो जल्दी फटाक से. आय कॅन गिव यू 3 मिनिट टू सॉल्व दिस. विथ प्रेझेंटेशन करणार. अभि लास्ट क्वेश्चन आहे, अभि ये मेरा हक आहे तुमसे करके लेने का.
बच्चों टाइम इज गेटिंग अप। नो वन, कितने दिए बच्चों? 15% सिट टुगेदर। क्या करो, दो लोगों को कुछ भी क्या करो, एक मिनट अज्यूम करो, तो अपने कितने कितना करना पड़ेगा बच्चों अपने को? 13 factorial into 2 factorial, ये कितना आ जाएगा मेरा? 13 factorial into 2 factorial, सॉरी 14 आ जाएगा। हाँ, 15 में दोन के लिए आणि एक ऐड केला, यस 14 factorial into 2 factorial। ऐसे ही में 13 factorial आ जाएगा। यस 13 ही तो आएगा ना, मैं क्या कर रहा हूँ, ऐसा क्यों भाई गया मैं इतना, 13 आएगा ये बस। तो 14 factorial minus 13 factorial into 2, सो अगर मैं यहाँ से 13 factorial कॉमन लेता हूँ तो 13 factorial मेरा आ जाएगा अंदर। सो यहाँ पे बचेगा बच्चों कितना मेरा, 14 minus 2, ये बन जाएगा 12 into 13 factorial। 14 into 13 कैसे है बच्चे तेरा? 15 पीपल मला बसवायचे, टोटल किती दिन म्हणतो, टोटल टोटल अरेंजमेंट्स 15 minus 1, दॅट इज 14 factorial। ओके, त्यानंतर 2 together, टू पर्सन टुगेदर। ओके, त्याला मी कसं म्हणणार बांधतो की 15 मधले मी काय म्हणतो, दोन जण काय एकत्र आहेत, म्हणजे मी 15 मधनं दोन लेस करेल, त्यामध्ये एक ऍड करेल, किती झाले 14 जण राऊंड टेबलला, किती वेज मध्ये? 13 factorial, आणि ते दोन जण एकमेकांमध्ये 2p2 वेज मध्ये। सो 14 factorial minus 13 factorial into 2, तर 14 ला मी असं लिहू का, 13 into 14 into 13 factorial, -13 factorial into 2, त्यातनं 13 13 मी कॉमन घेतला, सो 13 factorial बाहेर आले, 14 मधनं 2 गेले, सो 13 factorial into 12 इज माय फायनल आन्सर। अंडरस्टूड? तो बच्चे यहाँ पे खत्म होता है अपना पूरा परम्यूटेशन। तो जर्नी ये बहुत बड़ी थी अपनी परम्यूटेशन की, अपन आधी मल्टीप्लिकेशन पाहिलं, एडिशन पाहिले, त्याच्यावर एक्झाम्पल सॉल्व केले, त्याच्यानंतर आपण परम्यूटेशनला हळूहळू हळू आपण थेअरी आपण एकत्र लिहून घेतली, मग आपण त्याला हळूहळू एक्सप्लोअर केलं।
ओके okay, भले आपण थिअरी आधी लिहिले तर फॉर्म्युले पण आहेत, पण प्रत्येक गोष्टीला आपण आधी लॉजिकली जवळपास जवळपास आपण 17-18 दिवस झाले हेच पाहतोय. ओके okay. पण तरी अजून हा चॅप्टर संपलेला नाहीये. स्टील वी हॅव टू डील विथ द कॉम्बिनेशन नाव. बट कॉम्बिनेशन इझी आहे, त्यात निम्मा पार्ट तर तुमचा परमिशनचाच आहे. सो 6.6 अरब बापरे आणि 6.7 30 एक्झाम्पल्स आहेत, काय प्रॉब्लेम नाही, करूयात आपण. 30 एक्झाम्पल म्हणजे अजून 4 ते 5 लेक्चर अजून त्याला लागतील कॉम्बिनेशन्सला. सिद्धच से करेंगे, सगळ्यात मोठा टॉपिक आहे, सगळ्यात मोठा. सो कॉम्बिनेशन, बट आय रिक्वेस्ट यू ऑल प्लीज सॉल्व ईच अँड एव्हरी क्वेश्चन ऍट होम विच इज सॉल्व्ड वन. जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही घरी सॉल्व करा. युअर लॉजिक नीड्स टू बी डेव्हलप्ड. आस्क युअर सेल्फ व्हाय ऐसा क्यू. याद बच्चो कॉम्बिनेशन इज ऑल्सो व्हेरी इझी, कारण त्या निम्मा तर परमिनेशनच आहे. त्यानंतर आपला हा चॅप्टर संपून जाईल, देन वी आर गोइंग टू मूव्ह टू द चॅप्टर नंबर प्रॉबिलिटी. ओके, अजून 5 ते 6 लेक्चर लागतील आपल्याला कमीत कमी. डन, चलो सी यू टुमॉरो, हॅव अ नाईस डे.